येऊ द्या ना, दौऱ्यासाठी येत नसून ते आपली सभा पाहायला येत आहेत. मुंबई इलेक्शनची तयारी, मुंबईत बसून ते आमची सभा पाहते. माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा उद्या येत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे अशी माझी पक्की माहिती येत आहे. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत निवडणुकी आधीच. विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल बघता विदर्भातून विधान परिषदेच्या निवडणुका, जसं मी मगाशी म्हणाले की 2024 नागपूर पूर्ण बदललेला असेल, ते त्या दृष्टीने म्हणतो नागपूरचा राजकीय पॉलिटिकल डेमोग्राफी बदललेली असेल. इथे महाविकास आघाडीचेच लोक निवडून येतील यापुढे, महानगरपालिका असतील, विधानसभा असतील, हे मी स्पष्ट सांगतो. तयारी म्हणाल तुम्ही सभेची, सभेची तयारी जोरात आणि जय्यत. किती विरोध केला, किती अडथळे आणले, तरीही जी सभा आहे महाविकास आघाडीची रविवारी उद्या होणारी, ती प्रचंड होईल. अख्ख्या विदर्भातून लोकांचा ओघ उद्या सकाळपासून सुरू होतो आहे. माननीय उद्धव ठाकरे उद्या इथेच पोचतील, इतर सगळे प्रमुख नेते त्या सभेत सहभागी आहेत आणि सभा दणक्यात होईल. अमित शहा मुंबईत येणार आहे, देवेंद्र फडणवीस जाणार आहे, रिसीव करायला अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत दौऱ्यासाठी. येऊ द्या ना, दौऱ्यासाठी येत नसून ते आपली सभा पाहायला येत आहेत. मुंबई इलेक्शनची तयारी, मुंबईत बसून ते आमची सभा पाहते, कारण या सभेचं देशाचं लक्ष नागपुरात सभा होते, हे लक्षात येते. त्यामुळे मुंबईत बसून ते सभा पाहतील, त्यांनी सभा पाहिलीच पाहिजे. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग उद्धव ठाकरे आणि आपला मुंबईत आहे आणि त्याला कुठेतरी खेद देण्याकरता एक रणनीती आखण्याकरता 50 वर्ष अशी काय म्हणताय तुम्ही आत्ता, रणनीती 50 वर्ष आखली जाते. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि मुंबईवर शिवसेनेचा पगडा आणि ताबा कायम राहील. तुम्ही किती रणनीती आखा अजित दादा नॉट रिचेबल असल्याच्या वारंवार काय निमित्त अजित दादा येणार आहे की दोन दोन वक्त येणार? माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा उद्या येत आहे, माझ्या माहितीप्रमाणे अशी माझी पक्की माहिती येत आहे. आता महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन नेते बोलतील व्यासपीठावर, असं साधारण पहिल्यापासून ते एक सूत्र ठरलेलं आहे. एक त्यांचा प्रमुख नेता, एक स्थानिक नेता, म्हणजे या भागातले प्रमुख नेते असतात. आम्ही संभाजीनगरला ते सूत्र लावलं होतं आणि राज्यात सर्वत्र तेच आहे. जयंतराव पाटील येत आहेत आणि इकडले प्रमुख महत्त्वाचे नेते अनिल देशमुख आहेत या विदर्भातले, राष्ट्रवादीचे किंवा नागपूरचे. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की जयंतराव पाटील आणि अनिलजी देशमुख यांचं भाषण होऊ शकतं, बाकी त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. भाजपने मित्र आहेत आमचे सर. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेस प्रवेश, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांचं तिकीट कापल्याने त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत निवडणुकी आधीच. फक्त लक्ष्मण सावजे नाही, असंख्य आमदार, असंख्य प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्री यांच्यासह कुणा, म्हणजे जी काय भीती होती ना भाजपा नेत्यांची, मोदी, अमित शहा, तोंडावर राजीनामे फेकून निघून गेले. केजरीवाल काल झालं ना रे